अजय, ए अजय, अंधार करून ठेवलाय सगळं. काकू, ओ काकू, बाबा अंधार करून का झोपलाय? काकू काय झालं? काही नाही, डोकं दुखतंय जरा. माझं हे जरा ताप आहे का बघ. अहो काकूंचं अंग केवढं तापलंय. अरे बापरे, ताप चढलाय त्यांना. काय झालं? काही नाही, संध्याकाळी बरं होतं. काकू तुम्ही औषध घेतलं नाहीत का? मग असं कसं अचानक ताप चढलं? काय झालं काकू, बरं वाटत नाही का? अजय, काय होतंय काकू? अजय काय म्हणतात ग? अहो ते अजय भाऊजींची आठवण काढतात. थांब त्याला फोन लावून बघतो. काकू नका काळजी करू, ते करतायत फोन. फोन काय उचलत नाही तो. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. काकू, काकू तिवारी जी. क्या हुआ? बाल बाल बच के संगीता जी, आज मैडम ने तो हमें जान से ही मार दिया होता. तुमने उनको बताया? नहीं. मेरा मैडम क्या बोली? वो तो बहुत कुछ बोली, पर हम बहुत डर गए थे संगीता जी, हमने उनको भी कुछ नहीं बताया. तिवारी जी तुम ऐसे क्यों करते हो? क्योंकि मैडम हमें मार डालेंगी संगीता जी, हमारे बीवी बच्चे अनाथ हो जाएंगे. लेकिन अगर तुम मीरा मैडम को जाके बताओगे तो वो बच जाएंगी ना तुमको. संगीता जी, मैडम के कब्जे से किसी को कोई नहीं बचा सकता. तिवारी जी फिर सच कैसे पता चलेगा? वो सब हमको नहीं पता, हम तो बुरी तरह से फंस गए. हम यहाँ से भाग जाना चाहते संगीता जी. जाओ, लेकिन सब कुछ मीरा मैडम को बता के जाना. नहीं संगीता जी, उनको बताने जैसा कुछ नहीं है हमारे पास. तिवारी जी ये सब कुछ हम धनंजय साहब के लिए कर रहे हैं ना. लेकिन संगीता जी हम जो भी कर रहे हैं अपनी बीवी बच्चों के लिए कर रहे हैं, आप प्लीज हमें बख्श दीजिए, हम इस झमेले में नहीं पड़ना चाहते. तिवारी जी आप गलती कर रहे हैं, अगर आप सच नहीं बोलोगे ना तो ये सब कुछ ऐसे ही चलता रहेगा. कितने दिन ऐसे डर डर के जियोगे, किसी की सुटका नहीं होगी इसमें से. समझ रहे हो आप मेरी बात? आपको जो भी कुछ पता है वो मीरा मैडम को जाके बताओ. जो भी पता है सच वो सब जाके बताओ उनको. सुन रहे हो आप मेरी बात? राणी त्या तिवारीला का सोडलंस तू? शांत हो रे शरद. काय शांत हो ग? तुला कळतंय का केवढी मोठी रिस्क आहे ही? हो मला कळतंय. काय कळतंय तुला? हा, तो पुन्हा त्या मीराकडे जाऊ शकतो किंवा सरळ पोलिसांकडे जाऊ शकतो. मग काय करणार आपण? अरे म्हणून काय त्याला मारून टाकायचं का? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं. काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गौ, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबे पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळ, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.